नमस्कार दोस्तों, मैं रोहित बोरसे आप सभी का बोरसे ग्रुप सक्सेस मिशन में स्वागत करता हूँ। जिन्हें गेम खेलना और पैसे कमाना पसंद है, उनके लिए विंजो एक बेस्ट ऑप्शन है जो इंडिया का बिगेस्ट कैश गेम ऐप है। तो अभी डाउनलोड कीजिए और गेम खेलकर बहुत सारा पैसा कमाइए और रोज दिवाली मनाइए। लिंक और रेफरल कोड नीचे डिस्क्रिप्शन में दिया गया है। डाउनलोड द ऐप नाउ। मित्रांनो, अहम ब्रह्मास्मी हे शब्द यांचं सामर्थ्य खूप मोठं आहे, जे आपल्याला प्रगतीकडे यशाकडे घेऊन जायला समर्थ असं आहे। आपल्या मनातील पॉझिटिव्ह एनर्जी, आपल्या शरीरातील पॉझिटिव्ह एनर्जी हा शब्द उच्चारताच प्रचंड वेगाने बाहेर येते व आपल्याला शक्ती संचारल्यासारखे फील होते। एकदा ट्राय करून बघा, माझ्यासोबत म्हणा, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी। कसे वाटले? अंगात ऊर्जा आली की नाही? यस, एकदा ऊर्जा आल्यावर असे वाटायला लागते की यस आय कॅन, आय विल डू एव्हरीथिंग, मी करू शकतो, मी प्रत्येक गोष्ट करू शकतो हे जाणवते। आणि ते एकदा मनात आले की आपल्या मनाचे सामर्थ्य एवढे मोठे आहे की आपल्या मनाने ठरवलेली प्रत्येक गोष्ट आपण करू शकतो। आता या शब्दांचा अर्थ जो मला समजतो तो बघूया, कारण शेवटी प्रत्येक गोष्टीचा अर्थ कसा काढायचा हे आपल्यावर अवलंबून असते। चला तर या शब्दांचा पॉझिटिव्ह अर्थ बघूया। मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मातील पुराणानुसार आपले हे जग, आपली ही सृष्टी, आपली ही दुनियादारी तीन देवांवर अवलंबून आहे। श्री ब्रह्मदेव निर्मिती करतात, श्री महाविष्णू जगाचे पालनपोषण करतात व श्री महादेव संहार करतात, विनाश करतात, ज्यालाच आपण उत्पत्ती, स्थिती व लय म्हणतो। आणि इंग्रजीमध्ये देवाला गॉड म्हणतात। जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर। आता अहम ब्रह्मास्मी या शब्दांचा सारांश बघूया। आपल्याला प्रत्येकाला श्री ब्रह्मदेवाने निर्माण केले आहे, म्हणजेच आपल्या प्रत्येकात ईश्वराचा अंश आहे, म्हणजेच ब्रह्मदेवाचा अंश आहे। आता आपल्याला ब्रह्मदेवाने कसे बनवले? तर पाच तत्वांनी आपले शरीर बनलेले आहे, पृथ्वी, जल, वायू, आग, आकाश। आणि पूर्ण ब्रह्मांडात या पाच तत्वांचे वेगवेगळ्या रूपात अस्तित्व आहे। आपल्या शरीरात, माझ्या शरीरात ब्रह्मदेवाचा अंश आहे, तर मी कोण झालो? ब्रह्ममय झालो, अहम ब्रह्मास्मी। या जगातील प्रत्येक गोष्ट ब्रह्मदेवाने निर्माण केली आहे, तर मीसुद्धा प्रत्येक गोष्ट करू शकतो। या जगात असे काहीही नाही जे मला शक्य नाही। येस आय कॅन, आय कॅन डू एव्हरीथिंग इन धिस वर्ल्ड। मला जे हवं ते मिळवू शकतो। मी परिपूर्ण आहे। माझ्यात कोणतीही कमतरता नाही, माझ्यात कोणतीही उणीव नाही, माझ्यात कोणतेही न्यून नाही, अहम ब्रह्मास्मी। मित्रांनो, हा झाला या शब्द सामर्थ्याचा पॉझिटिव्ह अर्थ। आता याच्या होणाऱ्या परिणामांकडे आपण बघूया, पण पुढच्या भागात। मित्रांनो, मी नाशिकहून योगेश बोरसे तुम्हा सर्वांचे बोरसे ग्रुपमध्ये हार्दिक स्वागत करतो। जर प्रगती करायची असेल, यश संपादन करायचे असेल, यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचायचे असेल, तर नक्कीच हा व्हिडिओ वारंवार बघा, ऐका पूर्णपणे। याची पुढील माहिती लगेचच पुढच्या भागात बघू। तोपर्यंत नमस्कार।